नमस्कार, मी प्रवीण मोहकर, मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी. संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरोधात येलगार. अयोध्येत बुधवारी संपन्न होणार राम मंदिर भूमिपूजन सोहळा. आणि पनवेल तालुक्यात सोमवारी 199 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. येत्या 7 दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करा, अन्यथा पुढच्या आठवड्यात अधिकाऱ्यांना कार्यालयातून हलू देणार नाही, असा इशारा भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावीज वितरण कंपनीला व राज्य सरकारला मंगळवारी दिला. महावितरणने केलेली लूट, महावितरणने केलेली लूट, वीज ग्राहकांची लूट, गोर गरीब जनतेची पिळवणूक करणे. कोरोनाच्या संकट काळात रिडिंग न घेता सरसकट 3-4 महिन्याचे वीज बिल पाठविल्यामुळे व आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीज भारामुळे अचानक अधिक बिल पडल्याने वीज ग्राहक हैराण झाले आहेत. भरमसाठ बिले न भरल्यास वीज पुरवठा खंडित होण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने लॉकडाऊन काळात आकारलेली विजेची जाचक बिले पुन्हा पडताळणी करून सुधारित वीज बिले नागरिकांना मिळावीत, तसेच वीज दरवाढ रद्द करावी यासाठी राज्य शासन व विद्युत मंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल भिंगार येथील कार्यालयासमोर आज टाळेबंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचा धसका घेऊन महावितरणने स्वतःहून टाळे लावल्याचे सांगून वीज ही अत्यावश्यक सेवांमध्ये मोडते, त्यामुळे या सेवेचा आणि नागरिकांचा विचार करता संवेदनशीलपण राखत प्रतिमात्मक टाळेबंद करून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मात्र प्रश्न निकाली न निघाल्यास अधिकाऱ्यांना खुर्चीतून उठून देणार नाही, असा सज्जड दमही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिला. यावेळी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमल, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत बगडे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, सुशील शर्मा यांनीही आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनाला भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण शेट भगत, सभागृह नेते परेश ठाकूर, सरचिटणीस नितीन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, नगरसेवक नगरसेविका पंचायत समिती सदस्य यांच्यासह युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग होता. युवा मोर्चाचे आमचे मयुरेश नेटकर आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलं. निश्चित पद्धतीनं या आंदोलनाची गरज होती, कारण वारंवार लोकांनी मागण्या करून देखील वीज दरवाढीच्या बाबतीमध्ये शासन कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. आणि खरं तर हा निर्णय राज्य शासनाच्या पातळीवरचा जर आहे तर महाराष्ट्रातल्या विविध लोकप्रतिनिधींनी मागणी करून देखील शासन आज कशाची वाट पाहते हे कळायला मार्ग नाही. एकीकडं सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या स्थितीमध्ये रोजगार राहिलेला नाही आणि अशा वेळेला लाईटची बिलं मात्र भरमसाठ आलेली आहे. ठीक आहे, लोकं घरामध्ये राहिली असतील, पण याचा अर्थ ते घरामध्ये 24 तास राहिले तर त्याच्या जेवढं बिल यायला पाहिजे त्याच्या दुप्पट चौपट बिला कशी काय येऊ शकते. याचा अर्थ की वीज वितरण कंपनीच्या लोकांनी याकडे अजिबात लक्ष केंद्रित दिलेलं नाही. या उलट जी दरवाढ जी यावेळेला कोणतीच असायला नको, शाळेच्या फी आहेत तर शाळेच्या फी यावरती वाढू यावर्षी वाढवू नका असं महाराष्ट्र सरकार शाळांना सांगतं, मग स्वतः कुठला तो नियम कसा काय लागू नये. आणि त्यामुळे या सगळ्याच्या विरोधामध्ये लोकांच्या मनामध्ये संताप भरलेला होता, त्याचा उद्रेक आज या ठिकाणी पाहायला मिळाला. पण निश्चितपणानं आम्ही जनतेला घेऊन आलेलो नाही. जर यांच्या कारभारात या दुरुस्ती झाली नाही, ही वाढीव वीज मागं घेतली नाहीत, दरवाढ झालेली आहे ती जर रद्द केली नाही तर अधिक आक्रमकपणानं आपल्याला भारतीय जनता पार्टीला युवा मोर्चाला पाऊल उचलावं लागतं. सर्वसामान्यांचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न घेऊन आज आम्ही भारतीय जनता पार्टी इथे उभं राहिलेलो आहोत आणि सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी
आम्ही या प्रश्नाला प्रश्न विचारला आहे की लवकरात लवकर ही वाढीव जी काही बिलं आपण दिलेली आहे ती काढून द्यावी, त्याचबरोबर जी काही बिलामध्ये वाढ केलेली आहे ती वाढ रद्द करावी, सर्वसामान्यांची पिळवणूक थांबावी यासाठी आज आम्ही उभा आहोत. तर नक्कीच काही दिवसांमध्ये आठवडाभराच्या कालावधीमध्ये यामध्ये आम्हाला जर पॉझिटिव्ह यांच्याकडनं काही सकारात्मक बदल दिसला नाही तर नक्कीच आजचं केवळ प्रतिकात्मक स्वरूपात इथे आंदोलन केलं आणि प्रत्येका स्वरूपातले टाळे इथे आणले आणि या टाळे इथे आम्ही यांना दाखवले. परंतु जर हे आमच्या मागण्या जर मान्य केल्या नाहीत तर नक्कीच येत्या दिवसामध्ये जसं की आमदार प्रल्हाद ठाकूर यांनी सांगितलं की नक्कीच आम्ही यांच्या कार्यालयाला टाळे ढोकल्याशी राहणार नाही आणि यांचं काम जे आहे तिथे घेरावरून आम्ही नक्कीच बंद पाडू. त्यामुळे यांनी विचार करावा आणि आपलं काम जे काही चालू आहे त्यामध्ये नक्की सुधारणा करावी. अचानक 26 जून रोजी त्यांनी एक परिपत्रक काढलं महावितरणाने, त्या महावितरणाच्या परिपत्रकात 1 एप्रिल 2020 पासून करण्यात आलेली भाववाढ आपल्याला तिथे दिसून आली. आपण मोजली तर 36% ही भाववाढ केलेली आहे. आपण बघू शकता की लॉकडाऊनच्या काळामध्ये जर का अशी परिस्थिती जर का आपण करणार तर किती अन्यायकारक आहे. म्हणजे लोक इथे आत्महत्या करायला प्रवृत्त होते, पैसे नाही त्यांना जेवायला, त्याची फॅमिली त्यांना सांभाळत नाहीत आणि अशा वेळेस ते लाईट बिल भरा, मुलांचं शिक्षण थांबून जाईल, जे शिक्षक इथे शिकवणार आहेत त्यांच्याकडची जर लाईट गेली कापली गेली तर ते कसे काय शिकवणार, त्यांची नोकरी कशी चालणार, असे प्रश्न आमच्या सर्वांसमोर आले. नागरिकांचा उद्रेक झाला. कामोठे या ठिकाणी, हारगर या ठिकाणी, खाना कॉलनी या ठिकाणी, पनवेल या ठिकाणी, विविध ठिकाणी आमचे युवा मोर्चाचे काही पदाधिकारी आहेत, अध्यक्ष आहेत, त्यांनी नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले, त्यांना सोबत घेऊन येऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. परंतु अनेक आश्वासनं दिली, याच्यामध्ये चुका त्यांना समजल्या तरीसुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये चुका सुधारवण्याचं काही काम आमच्या कुठल्याही निदर्शनात नाही आणून दिलं. त्यामुळे यांना इशारा देऊन देखील हे सुधारले नाही की संपूर्ण महाराष्ट्रात जगामध्ये एक विदारक परिस्थिती आहे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये काय अवस्था आहे तर मध्यमवर्गीय आमचा बांधव ज्याच्या घरी कोरोनाचं संकट आहे, त्याची आई कुठेतरी बेडवरती आहे, त्याचे वडील कुठेतरी व्हेंटिलेटरवरती आहेत, त्याचा भाऊ कुठेतरी आयसोलेशन केंद्रात आहे आणि तो बिचारा त्याची नोकरी सुटलेली आहे, अशा विवंचनेत असलेला आमचा युवा बांधव, आमचा मध्यमवर्गीय बांधव, आज त्याची मनाची अवस्था काय आहे याचा विचार करण्याची सरकारने खरं तर गरज होती. पण विचार राहिला बाजूला. या सरकारने या ठिकाणी अजून जाचात टाकण्याचं काम, अजून अडचणीत टाकण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मला वाटतं की अशा विवंचनेत असलेल्या युवाला साथ देण्याची गरज होती. आज आमच्या मध्यमवर्गीय बांधवांना साथ देण्याची गरज होती आणि अशा वेळेला जी नागरिकांची मूलभूत गरज आहे, पाणी आणि वीज, या दोन गोष्टी जरी सरकारने दिल्या असत्या, बाकी त्या सरकारकडनं कोणी काही अपेक्षा सुद्धा करत नाही, पण या दोन गोष्टी जरी नीट देऊ शकले असते तरी त्यांचे शतशः ऋणी ही महाराष्ट्रातली करोडोंची जनता राहिली असती. पण आज सरकारने काय केलं आपण बघितलं की या ठिकाणी विजेचा एवढा मोठा प्रश्न आहे, आज त्या ठिकाणी मध्यमवर्गीय लोकांना वीज बिल कसं भरू हा मोठा प्रश्न तयार झालेला आहे. कारण ज्याच्या घरात 600-800 रुपये बिल येत होतं, ज्याच्या घरात ट्यूबलाईट फॅन शिवाय इतर काही नाही, अशांच्या घरात सुद्धा जर का 15-15, 20-20 हजार रुपये बिल येणार असेल, 10 हजाराच्या आसपास बिल येणार असेल, तर कुठल्या प्रकारचं सुलतानी संकट आपण आमच्यावर लादताय हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. लवकरात लवकर हे जे वाढीव दरवाढ बिल आलेलं आहे त्याच्यामध्ये सुधारणा करा. आम्ही करतो, बघतो, कोणतरी येईल, कोणाचा तरी मुलगा सांगेल आणि मग आमच्या सरकारने हा निर्णय घेतला. आज फक्त भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी रस्त्यावर आलेले आहेत. खऱ्या अर्थाने सर्व पक्षाचे, सर्व ग्रामीण भागातले असतील, शहरी भागातले असतील, सर्वसामान्य प्रत्येक ग्राहकाला हा चटका लागलेला आहे आणि हा चटक्याचा आक्रोश ह्या महाबिघाडी महातिगाडी आघाडी सरकारला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आज आमचा हा फक्त इशारा आहे, येतो झाकी आहे, आगला दिन बाकी आहे. याच्यानंतर सर्व जे ह्या सर्व विभाग शहरांमध्ये जे जे उपकेंद्र असतील त्या उपकेंद्रातलं काम थांबवलं जाईल. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर अयोध्येमध्ये राम मंदिर भूमिपूजन अनुष्ठान सोहळ्याला सोमवारी सकाळी गणपती पूजन झाले, मंगळवारी रामपूजन होईल, तर 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर राम मंदिर भूमिपूजन होणार आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाची तयारी जोरात सुरू आहे. या सोहळ्यासाठी मोजक्याच मान्यवरांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत. सोहळ्यात मुख्य मंचावर पंतप्रधान मोदी यांच्यासह केवळ 5 जणच उपस्थित राहतील. यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपालदास यांचा समावेश असेल. राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे पहिले निमंत्रण अयोध्या प्रकरणात मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी यांना पाठवण्यात आले आहे. अन्सारी यांच्यासह अन्य पक्षकार हजी महबूब यांना तसेच बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करणारे पद्मश्री मोहम्मद शरीफ यांना देखील निमंत्रण देण्यात आले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. ज्या ठिकाणी अतिथींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे तेथे प्रत्येक खुर्चीमध्ये 5 फुटांचे अंतर ठेवण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला हँड ग्लोव्ज, मास्क, सॅनिटायझर वापरणे सक्तीचे आहे. सध्या राम मंदिर ट्रस्टकडून कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि कोरोना साथीच्या काळात पनवेल शासकीय उपजिल्हा रुग्णालय हे कोविड सेंटर म्हणून उपलब्ध केल्यानंतर येथील बाह्य रुग्णांसाठी महापालिकेने प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली. त्यानुसार येथे नागरिकांवर उपचार केले जात आहेत, तर गरोदर मातांवरील उपचार प्रसूती MGM रुग्णालय कामोटे येथील रुग्णालयात केले जात आहेत. त्यानुसार पनवेल पालिका हद्दीत कोरोना काळात शासकीय रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयात 4,924 बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णांसाठी महापालिका क्षेत्रात 6 प्राथमिक आरोग्य केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. 4 महिन्याच्या काळात प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयाच्या योजना MGM रुग्णालय कामोटे येथे राबविण्यात जात आहेत. या रुग्णालयात मोफत उपचारही दिले जात आहेत. तरीही मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊन काळात खासगी दवाखान्याला मोठ्या प्रमाणात प्राधान्य देण्यात आले आहे. या काळात योग्य काळजी घेतल्याने पनवेल महापालिका हद्दीत 4,924 बाळांचा सुखरूप जन्म झाला आहे. यात कोरोनाची लागण कोणालाही झाली नाही. दवाखान्यात माता प्रसूतीसाठी आल्यापासून ते घरी जाईपर्यंत कोरोना काळात नियमांचे सर्व पालन केल्यामुळे हे शक्य झाले आहे. मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये घेतो छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा मल्हार टीव्ही. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. क्या आप बेहतरीन छुट्टी की तलाश में है? तो जनाब आपकी तलाश खत्म होगी शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. 10 एकड़ की जमीन में फैला हुआ शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, आपको मिलेंगी समंदर की लहरों की सवारी, बच्चों के लिए और बड़ों के लिए वाटर स्लाइड्स, मशरूम फॉल, रेन डांस, शॉवर ब्रिज, ब्रेकर बीच, स्प्लैश वाटर, वेव पूल, मशरूम पूल, DJ की धमासान, पुल राइड्स, शादी एवं पार्टी के लिए एक बढ़िया हॉल, बच्चों के लिए वाटर स्लाइड्स के साथ मोनो ट्रेन, झूला, एनिमल पार्क, हेलीकॉप्टर राइड और बहुत सारे खेल. इसके साथ साथ हाइजीनिक फूड, गाड़ियों के लिए पार्किंग की सुविधा. अब पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर रसायनी में अवश्य आइए और पिकनिक का मजा लीजिए. हमारा पता शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, शिवधाम, सोमाटने गांव, रसायनी, पनवेल. टेलीफोन नंबर 2527464099902077988 और 7506218153 और 562. आइए और पिकनिक मनाइए शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. विश्रांती नंतर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. अलिबाग ते दादर बसवर ड्युटी करण्यास नकार दिल्याने अलिबाग एसटी आगारातील 31 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. कोरोना काळात जिल्हा अंतर्गत वाहतूक करण्याचे आदेश असतानाही आंतरजिल्हा ड्युटी लावली जात आहे. ज्या ड्युटी लावण्यात आल्या त्या चुकीच्या आहेत. ही सेवा सुरू करण्याबाबत सुधारित लेखी आदेश द्यावेत असे कर्मचाऱ्यांची मागणी आहे. कोरोनामुळे राज्य परिवहन महामंडळाची जिल्हा अंतर्गत सेवा सुरू आहे. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद आहे. सध्या अलिबाग ते पनवेल अशी सेवा सुरू आहे. असे असताना रायगड विभाग नियंत्रकांनी 28 ऑगस्टला अलिबाग एसटी आगारातील कर्मचाऱ्यांना पनवेल दादर, अलिबाग दादर अशा ड्युट्या लावल्या होत्या. याबाबत कर्मचाऱ्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून हे सांगण्यात आले होते, तर कार्यालयातही ड्युटीबाबत बोर्डावर सूचना केल्या होत्या. मात्र चालक व वाहकांनी ड्युटी करण्यास नकार दिला, त्यामुळे रायगड विभाग वाहतूक नियंत्रकांनी 31 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली. कोरोना काळात जिल्हा अंतर्गत वाहतूक करण्याचे आदेश असतानाही आंतरजिल्हा ड्युटी लावली जात आहे. जिल्हा अंतर्गत ड्युटी करण्यास आमची तयारी आहे. अलिबाग ते दादर बस सेवा सुरू करण्याबाबत शासनाचे कोणतेही लेखी आदेश नाहीत. ज्या ड्युटी लावण्यात आल्या आहेत त्या चुकीच्या आहेत. ही सेवा सुरू करण्याबाबत सुधारित लेखी आदेश द्यावेत. पनवेल तालुक्यात सोमवारी कोरोनाचे 199 रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 166 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 166 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 118 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 33 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 48 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात सोमवारी कोरोना विषाणूची 199 जणांना लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये महापालिका क्षेत्रातील 166 तर ग्रामीण भागातील 33 रुग्णांचा समावेश आहे.
तर आज कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आज 166 जणांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका क्षेत्रामध्ये पनवेलमध्ये 19, नवीन पनवेल येथे 11, खांदाकोल्ली येथे 23, कळंबोली येथे 39, कामोठे येथे 44, खारघरमध्ये 21, तळोजे येथे 9, तर ग्रामीण भागातील आदई येथे 2, नेवाळी येथे 2, सुकापूर येथे 5, उसरली खुर्द येथे 3, करंजाडेमध्ये 3, उलवे येथे 7, तर आपटे, बेलवली, चिखले, चिंचवली, वावंजे, डेरवली, देवत, देवळोली, गुळसुंदे, पळसपे, वारदोली आणि विचुंबे येथे प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. तसेच आज चिंताजनक बाब म्हणजे महापालिका क्षेत्रातील खारघर ओवे कॅम्प टाटा हॉस्पिटल येथे 1 आणि खारघर प्रभासृष्टी सोसायटी सेक्टर 3 रूम नंबर 401 येथील 1 असे 2 रुग्णांचा, तर ग्रामीण भागातील करंजाडे येथील 62 वर्षीय कोरोना बाधिताचा 31 जुलै रोजी कल्याण येथील हॉस्पिटल येथे मृत्यू झाला असून त्याबाबत आज माहिती प्राप्त झाली आहे. तसेच आज महापालिका हद्दीमधील 118 तर ग्रामीण भागातील 48 रुग्ण बरे झाले आहेत. यामध्ये पनवेल येथील 15, नवीन पनवेल येथील 18, कळंबोलीमधील 28, कामोठे येथील 29, खारघर येथील 21, तळोजे येथील 7, तर ग्रामीण भागातील सुकापूर येथील 6, विचुंबे येथील 2, चिंधण येथील 6, करंजाडेमधील 8, उलवे येथील 11, तर चिखले, गुळसुंदे, भोकरपाडा, पोयंजे, बोर्ले, चिंचवण, घोसलवाडी, भोकरपाडा, कराडे बुद्रुक, केळवणे, महोदर, नांदगाव, पालेबुद्रुक, पारगाव, साई, सांगडे आणि शिवकर येथील प्रत्येकी 1 रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आतापर्यंत महापालिका हद्दीमधील 5,507 रुग्ण बरे झाले असून 170 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर सध्या महापालिका क्षेत्रामध्ये 1,399 रुग्ण आहेत. तसेच ग्रामीण भागातील 1,804 रुग्ण बरे झाले असून 48 जणांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. तर सध्या ग्रामीण भागात 355 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. संकटकालीन परिस्थितीत जनतेवर अन्याय करणाऱ्या महाविकास आघाडी सरकार विरोधात येलगा. अयोध्येत बुधवारी संपन्न होणार राम मंदिर भूमिपूजन सोहळा आणि पनवेल तालुक्यात सोमवारी 199 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. आजचं बातमीपत्र इथं संपलं. नमस्कार.